मंडळी, आता पुन्हा त्या बाई येणार आहेत, पुन्हा त्यांची मुक्ताफळं त्या उधळणार आहेत आणि हा मंच हास्याने हादरवून सोडणार आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल ना, लॉलीच्या अतरंगी लीला तुमच्या समोर पेश करणार आहे मॅडनेसचा धमाका नम्रता संभेराव आणि हास्य जत्रेचा महारथी प्रसाद खांडेकर. सुरुवातीलाच संगीत देऊन स्किटचा विषय काय तर क्लिअर करायचा आहे ना. हे मस्त. हॅलो गौऱ्या. अरे काय भाई, तुला म्हटलं मी आपल्या ग्रुपचं नवीन नाटक बसवायचं आहे, आर्टिस्ट पाठव. तर काय केलंस? तुला मी सांगितलं होतं की आपण सखाराम बाइंडर हे नाटक बसवतोय, तर तू सखारामच्या रोलसाठी सुनिया ठाकूरला पाठवलंस. अरे तिला सखाराम फक्त म्हणतात, ती सखारामचा रोल कसा काय करेल? हा राजाचा महाल नाहीये. थांब थांब. हा राजाचा महाल नव्हे. थांब. हा सखाराम बाइंडरचा घर आहे. थांब. सखाराम बाइंडर आणि सखाराम बाइंडर. बस बस बस, गरम आहे आपला. बस बस बस, शांत बस, गरम आहे आपला. शांत हो. गरम आहे आपलं. तोंड शिवराळे. शांत हो. बस शिवराळे तोंडात. गाण्याकडे लक्ष दे. थांब. शांत हो. तोंडात बिळे. थांब. अगं इतक्या एपिसोड मध्ये मला निळू फुले सर जमले नाही, तू कुठे करते? अगं थांब नको. नाटक कॅन्सल केलंय ते. वेगळं नाटक करतोय आम्ही आता. अरे काय सुनेया ठाकूर एक पाठवलीस गौरे असं नाही. अच्छा वेगळी ऍक्ट्रेस पाठवलीस. कोण? डोंट लिकड प्लीज. टुडे आय एम हिअर ओनली फॉर अ लव्ह स्प्रेडर. आर यू डिरेक्टरी? डिरेक्टरी म्हणजे? डिरेक्टरी. यू वर्णाकुले मीडियम. वर्णाकुले शब्द वर्णाकुले असं नाहीये, वर्णाक्युलर असं आहे. दॅट इज दॅट. आणि तुझं इंग्रजी ऐकून ते घरनच शिकले असं वाटतंय ते. एक मिनिट, काय चाललंय? काही नाही. एक मिनिट, तुम्ही एवढे क्लाइम्बिंग करून बोलताय म्हणजे तुम्हीच आहात दिग्द दशरथ. दिग्द दशरथ नाही, मी दिग्दर्शक आहे. दिग्द दशरथ. दिग्दर्शक. दॅट इज दॅट. तू कोण आहेस? यू डोंट इंट्रोड्युसिंग मी. आय एम द ऍक्टर क्वीन लॉली. एक मिनिट, ऍक्टर क्वीन म्हणजे? ऍक्टर क्वीन, ऍक्टर, नटी, क्वीन, सम्राटी, नट सम्राटी लॉली. नट सम्राटी लॉली आहे मी. मला इथे गौऱ्याने नाटक करायला पाठवलंय. नाटक करायला नसेल का, नाटक करायला पाठवलं असेल. दॅट इज दॅट. मला कळलंय सगळ्याचा उगम ही रंगभूमी आहे. आता मला थिएटर शिकायचंय, मला नाटकात काम करायचंय, मला थिएटर मध्ये स्वतःला एक्सपोज करायचंय. एक मिनिट. मला कळलंय. थांब थांब, शब्दांची काहीतरी गल्लत होते. थिएटर मध्ये तुला एक्सप्लोर करायचं असेल. दॅट इज दॅट. मला नाटक करायचंय. कसं ना, आजपर्यंत मी सगळं पडदे लावून केलंय, आता मला पडदा उघडून सगळं करायचंय. मुळात मला सांग, तुझ्या कुटुंबात, तुझ्या परिवारात, अख्ख्या खानदानात कोणी थिएटर केलंय? केलंय ना. आजोबा गवंडी होते, त्यांनी थिएटर केलंय. थिएटर करणं म्हणजे थिएटर बांधणं नव्हे. मग थिएटर? तू थिएटर मध्ये कधी काम केलंयस का? थिएटर मध्ये काम? एक मिनिट. एक्सक्यूज मी. थिएटर मध्ये काम केलं, ह्याच्यात लाजायला काय आलं? लाजतेस कशाला? जाऊ द्या. बघ, थिएटर मध्ये काम केलंयस का म्हणजे थिएटर मध्ये ऍक्टिंग केलीयस का, अभिनय केलीयस का, कायिक, वाचिक, अंगिक, सात्विक? तीच तेच मी केलंय ना. मी तेच सांगते तुम्हाला. मी एका शबरीमध्ये गेली होती ना, तर तिकडे एक सेकंड, कुठे गेली होतीस? एका शबरीमध्ये गेली होती म्हणजे तिकडे एक अभिनय शिकवतात, असं कसं करायचं. नीट आठव, शिबिरात गेली असेल. दॅट इज दॅट. तर मी तिकडे शबरीमध्ये गेली होती ना, तर तिथे ना मला अंगिक खूप आवडलं होतं. हो, इतकं आवडलं की मी सकाळ संध्याकाळ अंगिकच करायची. मग ते बोलले, मग ते
बोलले इथे फक्त अंगिक करून चालणार नाही, इथे तुला कायिक वाचिक सात्विक सगळं करावं लागेल. सात्विक असं नाहीये ते, सात्विक सात्विक असा अभिनय येतो. That is that. तेच ना मी त्यांना हे पण बोलली की ठीक आहे ना मला अंगी काही जमत नाही म्हणून काय झालं, मी फ्रेंची अभिनय करू शकते. एक मिनिट, हा कुठला अभिनय? फ्रेंची नाही, एक मिनिट, असा कुठलाच अभिनय नाही आहे. कुठे आली आहेस? थिएटर आहे? नाही. हे बघ, ए लॉली, हे नाटक एवढं सोपं नसतं. नाटकात प्रेक्षकांशी संवाद साधावा लागतो. तो तर मी यू साधू शकते. बघायचं एक मिनिट, बाजूले मा. ए यू बी 32 यू यू नॉटी ओ हे यू 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 एल 54 माझे ए आहेत तुझ्याकडे. डायरेक्ट रंगमंचावर येतील. अगं असं नाही संवाद साधायचा आहे, नाटकातून संवाद साधायचा असतो. असं डायरेक्ट येतील डायरेक्ट रंगमंचावर. मी तर बोलते येऊ देणार रंगमंचावर. सगळे प्रेक्षक रंगमंचावर आले ना की आपण त्यांच्या सोबत एक मस्त पैकी असा शेवटचा तरकण कॉल पण घेऊया. तरकण कॉल? एक मिनिट, कोणता कॉल? तरकण कॉल नाही का असा कर्टन कॉल असतो तो. आणि कर्टन कॉलला असं जात आहे टर नाही जात, उलट दाखवते असं. हे बघ, त्याला खूप वेळ आहे अजून. हे बघ, आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. शेवटी असतो कर्टन कॉल, सर्वात बेसिक. मला सांग, नाटकासाठी वेळ देऊ शकणार आहेस? कसं आहे की आपल्याला किमान 25 दिवस रिहर्सल करावी लागेल. कुठे करणार रिहर्सल? काय होतं, काहीच अंदाज बांधताय तर. मी काय बोलते, 25 दिवसाऐवजी आपण 50 दिवस ठेवायचे रिहर्सल. कुठली ऍक्ट्रेस आहेस तू? इथे कलाकार रिहर्सल करायला मागत नाहीत. तुला 25 ते 50 दिवस करायचे आहे. आणि मुळात 50 दिवस रिहर्सल केल्यावर प्रयोग कधी करायचे? प्रयोग मला जॉब. आधीच कन्फ्युजन दूर करतो. प्रयोग म्हणजे आमच्या नाटकाच्या भाषेत नाटकांच्या शोजना म्हणतो. आपल्या नाटकाचा शो हा वेगळ्या ठिकाणी दरवेळी वेगळ्या लोकांसमोर वेगळ्या मनस्थितीत वेगवेगळ्या वेळी सादर करावा लागतो, म्हणून आम्ही त्याला प्रयोग म्हणतो. मी पण तेच बोलत होती. प्रयोग तेच असतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या मनस्थितीत वेगवेगळ्या लोकांच्या. तो प्रयोग ह्या विषयावर डिस्कशनच नको. हे बघ, हे मी नाटक लिहिलंय, ऑडिशनला आली असं ना, दोघांचं कन्व्हर्सेशन आहे, तो डायलॉग वाचतो. तू राणीचा वाच, मी राजाचा वाचतोय. आणि मुळात हे बघ, थिएटर करतेस, आवाज शेवटच्या रांगेपर्यंत गेला पाहिजे. ओके, करूया. मी करते. येस, ठीक आहे. आधी मी घेतो लाईन. मला नाही द्यायची तुला लाईन. तुम्ही लगेच मध्ये चान्स. डायलॉग बद्दल लाईन? लाईन म्हणजे डायलॉग बद्दल बोलतोय. अच्छा अच्छा, मला वाटलं असं. काय नाही, कशाला. नाही नाही, ठीक आहे. तू राणीचं वाच. हा, राणी सरकार काय करताय? काय करायचं बोल, तू बोलशील ते करू. अरे काय मजबूर, तू काय वाचतेस? हा काय डायलॉग आहे? राणी सरकार काय करता वन्स मोर प्लीज. काय लिहिलंय ते नीट वाच. राणी सरकार काय करता प्लीज वन्स मोर. राणी सरकार काय करताय? काय करायचं बोल, तू बोल.
अगं लिहिलंय ते वाच ना. मनातले डायलॉग कशाला बोलतेस? लिहिलंय ते वाच ना. हे लिहिलंय तिथे. लिहिलेलं वाचायचंय मला वाटलं मनातलं बोलायचंय. लिहिलेलंच वाचायचं असतं, फक्त ते मनातून आलंय अशी ऍक्टिंग करायची असते. कोणते सिनेमे केले असतो ज्याचे डायलॉग फार महत्वाचे नसतात? ते बोलतात तुला वाटेल ते बोल, काय पण असं. इथे डायलॉग महत्वाचे आहे. हा ठीक आहे, इथे डायलॉग महत्वाचे आहे. ठीक आहे सर, लिहिलंय तेच बोल. हा राहू दे डायलॉग, पुढच्या डायलॉग कडे जाऊया आपण. राणी सरकार, राणी सरकार, उग्रसेन राजाने आपल्या राज्यावर आक्रमण केलंय. ओ उग्रसेन, राजा लढायला चाललाय उग्रसेन बरोबर आणि तू ओ उग्रसेन असं म्हणशील? हा म्हणजे ओ उग्रसेन असं आहे ते. आणि नाव किती भारी आहे ना उग्रसेन, कसा दिसत असेल? विचार करत होती. माझी राणी आहेस ना? हो मी विचार करत होती. माझी माझीच साथ देशील की उग्रसेन कसा आहे ते बोलशील? नाही ना. राहू दे तो डायलॉग, पुढच्या डायलॉग वर जाऊया. राणी सरकार, राणी सरकार, आम्ही लढायला जातोय. आता या लढाईत किती दिवस जातील आम्हाला नाही ठाऊक. असं करू नका महाराज, महाराज असं करू नका. आम्हाला सांगून ठेवा तुम्ही केव्हा येताय, नाही तर अचानक या लढाई सगळं पकडलं जाईल. कोणते डायलॉग बोलतेस तू? कोण आहेस तू? अगं कुठली राणी आहे? तुम्ही येणार आहात तर तुमच्या बरोबर तो उग्रसेन पण येणार. अरे काय करायचं तुला उग्रसेन? काही नाही, मला एकदा उग्रसेनला बघायचंय. उग्रसेन मरणार आहे, हरणार आहे. नाही असं नका करू, मला एकदा दाखवणं उग्रसेनला. उग्रसेन मुळात नाटकातच नाहीये. घ्यायचंय तुला पण नाही घ्यायचं. चालतो नाही मी तुझी लायकी नाही थिएटर करायची. मी काय लायकी नाही थिएटर.